राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शोले सिनेमातील डायलॉग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला. राज्यातील भ्रष्टाचारावरून नाशिकच्या चांदवडमधील शेतकरी मेळाव्यातून वडेट्टीवारांनी टीका केली. तर विजय वडेट्टीवारांच्या टीकेला राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल बिटकर यांनी शोले स्टाईलमध्येच प्रत्युत्तर दिलं. सरदार 70,000 रुपये. अरे किस बात की बात करता है, कुछ केवल 70,000 रुपये और खजा ये तिजोरी की चाबी नहीं. एकदम निरीक्षण आज राज्यामध्ये सर्वाधिक महिलावरील अत्याचारांच्या घटना महाराष्ट्रात झाल्या. युपीला मागे लागलंय. विरोधी पक्ष नेत्याच्या डोक्यात शोलेचा गब्बर घुसलेला आहे. पण आणि त्या डायलॉगबाजीत त्यांनी म्हटलं, वास्तविक विरोधी पक्षनेत्याचं काम आहे सरकारवर नियंत्रण ठेवणे, जिल्ह्यात काय परिस्थिती आहे, पूर परिस्थिती वगैरे. पण त्यांना जर गब्बर सिंगच्या डायलॉग सुचत असतील आणि अशा प्रकारे बेटा बिटा असं अजित दादाला म्हणत असतील, तर मग आम्ही त्यांना विचारू शकतो आता क्युरे सांबा चंद्रपूर में दारूबंदी बंद करने के लिए कितने खाए और कितने आदमी थे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.